महायुतीच्या उमेदवारांनी आज मोठं शक्तीप्रदर्शन करत आपापले उमेदवारी अर्ज भरले. पुणे, शिरूर, रावेर, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या उमेदवारांनी आपापले अर्ज भरले. पुण्यात अर्ज भरतानाच्या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केलेला आहे. महायुतीचेच उमेदवार भरघोस मताधिक्यानं निवडून येतील असा दावा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. दीपान भुमरे एक हाडाचा शिवसैनिक आहे आणि तळागाळातला शिवसैनिक आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांच्या विचाराचा शिवसैनिक आहे आणि म्हणून लोकांनी ठरवलंय की यावेळेस ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे, मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवणारी निवडणूक आहे, त्यामुळे संदीपान भुमरेंना एक मत म्हणजे थेट मोदींना मत, संदीपान भुमरेंना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये लोकांनी आज शिक्कामोर्तब केलंय की संदीपान भुमरे लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणार. पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलाय. आमचे माजी दिवंगत खासदार गिरीशभाऊ बापट यांनी एक अतिशय चांगली लिगसी या ठिकाणी तयार केली आहे, त्यामुळे पुणे पुन्हा आमच्या पाठीशी राहील. मुरली मोहोळ यांच्यासारखा एक तरुण तडफदार अशा प्रकारचा महापौर राहिलेला उमेदवार आम्ही दिलाय आणि जनता आमच्या पाठीशी. माझा आणि त्या पक्षाचा काही संबंध नाही. त्यांनी काय जाहीरनामा सांगावा तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो जाहीरनामा दिलेला आहे, मला त्याच्याबद्दल काही बोलायचंही नाही. त्यांना काय वाटतं ते त्यांनी सांगावं. त्यांना माहिती आहे की त्यांचं सरकारच निवडून येणार नाही, त्यांचं सरकार न येता काय वाटेल ते वारेमाप आश्वासन द्यायला काही लागत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.